घालण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः पायी किंवा वाहनावर दुधाचे कॅन घेऊन जावं लागतं। मात्र सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला दूध पोहोचवण्यासाठी माणसाची गरज भासत नाही, कारण त्यांचा सोन्या बैल गेल्या 8 वर्षांपासून डेअरीवर दूध पोहोचवण्याचं काम करतोय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। दुधाचे कॅन घेऊन रस्त्यानं जाणारी ही बैल जोडी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण म्हणजे या बैलगाडी दुधानं भरलेले कॅन आहे, मात्र बैलगाडी हाकणाऱ्याचा पत्ता नाही। विना चालकाची ही बैलगाडी दूध डेअरीच्या दिशेनं निघालीय। खर तर बैलगाडी हाकणाऱ्यांनी कासरा धरल्याशिवाय बैल जागते हलत नाही, मात्र काळमवाडीतील हा सोन्या त्याला अपवाद ठरलाय। मालकानं बैलगाडीत एकदा दुधाचे कॅन ठेवले की सोन्या मालकाशिवाय बैलगाडी थेट डेअरी पर्यंत घेऊन जातो। वाळवा तालुक्यातील काळमवाडीत राहणाऱ्या शिवाजी साळुंखे यांच्या मालकीचा हा बैल आहे। गेल्या 7 ते 8 वर्षापासून सोन्या इमाने इदबारे एकट्यानं डेअरीत जाऊन दूध घालण्याचं काम करतोय। मला आश्चर्य वाटेल, मात्र वाटेने बैलगाडी घेऊन जाताना तो वाहतुकीचे सगळे नियम पाळतो। सकाळी आणि संध्याकाळी असं दिवसातून 2 वेळा 400 लिटर दूध डेअरीला घेऊन जाण्याचं काम हा सोन्या करतो। साळुंखे यांच्या वस्तीपासून 3 किलोमीटर अंतरावर ही दूध डेअरी आहे। वाटेतील सगळे अडथळे आणि वाहने चुकवत तसेच दूध न सांडवता तो डेअरी दूध पोहोचवतो। गावातून जातानाही नेमकं कोणत्या गल्लीत वळायचं, डेअरीकडे जाणारा रस्ता कोणता, याची त्याला पुरेपूर माहिती आहे। दूध डेअरीवरही लोक सोन्याची वाट पाहत असतात। त्याच्या या हुशारीमुळे गावातील लहान थोरांना त्याचा लळा लागलाय। जाताना मी याला बघतो तर कोणाचंही नुकसान न करता स्वतःच्या वाटेनं तो चालत राहतो। डेअरीवर दूध घातलं की सोन्या मोकळे कॅन घेऊन पुन्हा घराच्या दिशेने निघतो। एखाद्या माणसाप्रमाणे सोन्या ही ड्युटी बजावतो। सोन्या हा देशी बैल आहे। गेल्या 10 वर्षांपासून साळुंखे कुटुंबियांनी त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला। शिवाजी साळुंखे यांची 10 एकर शेती असून 40 गाई आणि म्हशी आहे। सुरुवातीपासूनच तो हुशार असून एके दिवशी 8 वर्षापूर्वी तो एकटाच बैलगाडीत दूध घेऊन डेअरीत पोहोचला होता। त्यानंतर हळूहळू त्याला ती सवय लागली। एक जर्सी गाय व एक देशी गाय, त्यानंतर आम्ही राजाराम दूध संघाच्या वतीने सहकार्याने जवळजवळ आता आमच्या गोठ्यात 50 जनावर दुधाची 50 जनावर आहेत। त्या 50 जनावर हितवात्र येण्यासाठी राजाराम दूध संघाचा मोठे सहकार्य आहे करत आहे। जणू 4 माणसांचे काम एकटाच बोलत असतो, कारण सकाळी उठल्यापासून तो वैरण गोळा करतो, नंतर तो सकाळी 9 वाजता येथून दूध घालण्यासाठी डेअरी गावात जातो। त्यासाठी मग माणसाची गरज पडत नाही किंवा ड्रायव्हरची गरज पडत नाही, तो एकटाच जात असतो। सकाळी एकदा व संध्याकाळी एकदा प्रतिदिन 4 लिटर दिवसातून 2 हेल पडतो दीदीसाठी। डेअरीकडे दूध घेऊन जात असतो रोज। जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं हा आमची अहोरात्र सेवा करत आहे। आणि जवळ आमच्या घरात आम्ही 4 भावंड आहे, त्यापैकी 5वा भावंड आहे, म्हणून आम्ही त्याचा सांभाळ करत आहे। जर सांगायचं म्हटलं तर आमच्या पंचकोशीतला जो आयडॉल आहे सोन्या गेली 8 ते 9 वर्ष झालं सतत सकाळ संध्याकाळ डेअरीला दूध घेऊन एकटा जात असतो। सोन्या जर नाही दिसला गावात तर गावात चर्चा होती की सोन्या अजून कसा आला नाही। सोन्या हा अत्यंत माणसापेक्षा प्रामाणिक प्राणी आहे। सोन्यासाठी स्वतः त्या मालकाने म्हणजे 4 मुलांपैकी 1 5वा मुलगा म्हणून त्यांनी सांभाळलेला आहे। आणि सोन्याची पंचक्रोशी तेव्हा वाहवा होते। बरेच दिवस झालं सोन्या म्हणजे या ठिकाणचा किंवा ह्या पंचक्रोशीतला आयडियल आहे। व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा सोशल मीडियावर सोन्या बरेच दिवस झालं झळकत आहे। तरी एक अचंबित करणारी गोष्ट, एक कौशल्य मिळवणारी दाखवणारी एक गोष्ट आहे की आजच्या तरुणाला ही लाजवेल अशी आणि नवलौकिक अशी क्रेज निर्माण केली। भगवान देवकर, MKN News, सांगा।